महत्त्वाची बातमी, घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या फोन लाईनवर उपलब्ध आहेत. नमस्कार सर, टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत. घाटकोपर मध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि घटना झाली त्याच वेळेस मी मुंबई महापालिका आयुक्त डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोलिसांशी बोलले. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 35 लोकांना तिथे जखमी अवस्थेमध्ये उपचाराला राजेवाडीमध्ये दाखल केलेलं आहे आणि आता सर्व रेस्क्यूची टीम खराब. नक्कीच, या होर्डिंगच्या खाली सर किती जण अडकलेले आहेत काय माहिती? आणखी काही गाड्या आहेत त्या ठिकाणी अडकलेल्या, त्यांना त्याच्यातून रेस्क्यू करणं, बाहेर काढणं याला प्राधान्य आपले डिझास्टरची टीम देते आहे आणि ते काम सुरू आहे. जी सर, संपूर्ण मुंबईमध्ये आता नेमकी काय स्थिती आहे? तुम्ही त्या सगळ्या पावसाचा जेवढे होर्डिंग आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला, स्पेशल ऑडिट करायच्या सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे इलिगल होर्डिंग आहेत विदाउट लायसन्स विदाउट परमिशन या सर्व कारवाई करून त्यांच्या गुन्हे दाखल करण्याची सूचना देखील दिलेली आहे. सर मुंबईतच या होर्डिंगची देखील चौकशी करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या. परंतु पहिलं प्राधान्य जे आहे तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं दिलेलं आहे. सर मुंबईमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. पुढच्या 48 तासात कदाचित वेगवान वारे आणि पाऊस होऊ शकतो, तर त्यासाठी काय तयारी? महापालिकेला आणि डिझास्टर मॅनेजमेंटला अलर्ट केलेला जे आहे ते घेतील आणि त्यांना घेण्याच्या सूचना दिलेल्या. सुरक्षेचे सर्व उपाय योजना जे आहे ते डिझास्टर आपलं स्टेट डिझास्टर आणि महापालिका करतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वारा आहे, तर महाराष्ट्रासाठी नेमका काय अलर्ट आहे आणि काय उपाययोजना? या संपूर्ण अलर्टमुळे सगळ्याच राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस विभाग आणि डिझास्टर विभाग यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये योग्य ती खबरदारी, कुठली दुर्घटना होऊ नये या संदर्भात घ्यावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. मुख्य सचिवांशी देखील बोलून त्यांनी देखील कशा प्रकारच्या सूचना काढली केल्या. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या